हाय फ्रेंड्स, तुम्हाला इंग्लिश अगदी सहजपणे बोलता यावी यासाठी घेऊन आलो आहे आणखी मी एक जबरदस्त क्लास. आजच्या लेसनमध्ये आपण 6 असे पॅटर्न्स पाहणार आहोत की ज्यांचा वापर इंग्लिश बोलताना खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया. फर्स्ट पॅटर्न बघूया, त्यासाठी एक्झाम्पल बघा. तू मला फोन करायला पाहिजे होता, याची इंग्लिश होईल यू शूड हॅव कॉल्ड मी. यू शूड हॅव कॉल्ड मी म्हणजे तुम्हाला फोन करायला पाहिजे होता. ज्या वेळेस आपल्याला समोरील व्यक्तीस तू एखादी गोष्ट करायला पाहिजे होती असे बोलून दाखवायची असते, तर त्याची सुरुवात आपण यू शूड हॅवने करून बोलू शकतो. लक्षात ठेवा, यू शूड हॅव. यू शूड हॅव नंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे, होपचा तिसरा फॉर्म वापरायचा आहे, हे लक्षात घ्या. चला आता पुढील सेंटेन्सची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे. बघा, तू मला सांगायला पाहिजे होतं. तुम्ही हे इंग्लिशमध्ये कसे बोलणार बोला? यू शूड हॅव. पुढे बोला बोला, परफेक्ट. यू शूड हॅव टोल्ड मी. यू शूड हॅव टोल्ड मी म्हणजे तू मला सांगायला पाहिजे होतं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तू लवकर यायला पाहिजे होतं, हे इंग्लिशमध्ये कसे बोलणार बोला? यू शूड हॅव. पुढे बोला बोला, परफेक्ट. यू शूड हॅव कम अर्ली. यू शूड हॅव कम अर्ली म्हणजे तू लवकर यायला पाहिजे होतं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तू माझे ऐकायला पाहिजे होतं, हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार बोला? यू शूड हॅव. बोला पुढे बोला, परफेक्ट. यू शूड हॅव लिसन टू मी. यू शूड हॅव लिसन टू मी म्हणजे तू माझं ऐकायला पाहिजे होतं. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. तुला हे माहीत असायला पाहिजे होतं, हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार बोला? यू शूड हॅव. बोला पुढे बोला, परफेक्ट. यू शूड हॅव नोन इट. यू शूड हॅव नोन इट म्हणजे तुला हे माहीत असायला पाहिजे होतं. डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. तू माझी मदत करायला पाहिजे होती, हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. चला आता आपल्या आजचे नेक्स्ट पॅटर्न बघूया, त्यासाठी एक्झाम्पल बघा. मला वाटतं की मी आता निघायला पाहिजे, याची इंग्लिश होईल आय थिंक आय शूड लिव्ह नाऊ. आय थिंक आय शूड लिव्ह नाऊ म्हणजेच मला वाटतं की मी आता निघायला पाहिजे. आपले मत जर व्यक्त करायचे तर त्याची सुरुवात कशाने करतो? आपण आय थिंकने करतो, राईट? आणि ज्यावेळेस मी एखादी गोष्ट केली पाहिजे असे बोलायचे असते तर त्याची सुरुवात आपण आय शूडने करतो. म्हणून ज्यावेळेस मला वाटतं की मी असं करायला पाहिजे, मी तसं करायला पाहिजे, तर याची सुरुवात आपण आय थिंक आय शूडने करून बोलू शकतो. चला पुढील सेंटेन्सची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे. बघा, मला वाटतं की मी तुझी मदत केली पाहिजे, हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार बोला? आय थिंक आय शूड. बोला पुढे बोला, परफेक्ट. आय थिंक आय शूड हेल्प यू. आय थिंक आय शूड हेल्प यू म्हणजेच मला वाटतं की मी तुझी मदत केली पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. मला वाटतं की मी चांगला अभ्यास केला पाहिजे, हे इंग्लिशमध्ये कसे बोलणार तुम्ही बोला? आय थिंक आय शूड. पुढे बोला बोला, परफेक्ट. आय थिंक आय शूड स्टडी हार्ड. आय थिंक आय शूड स्टडी हार्ड म्हणजेच मला वाटतं की मी चांगला अभ्यास केला पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. मला वाटतं की मी आता झोपायला पाहिजे, तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? आय थिंक आय शूड. बोला पुढे बोला, परफेक्ट. आय थिंक आय शूड स्लीप नाऊ. आय थिंक आय शूड स्लीप नाऊ म्हणजे मला वाटतं की मी आता झोपायला पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. मला वाटतं की मी त्याच्याशी बोलले पाहिजे, हे इंग्लिशमध्ये कसे बोलणार बोला? आय थिंक आय शूड. बोला पुढे बोला, परफेक्ट. आय थिंक आय शूड टॉक टू हिम. आय थिंक आय शूड टॉक टू हिम म्हणजे मला वाटतं की मी त्याच्याशी बोललं पाहिजे. आणि डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. मला वाटतं की मी आता विश्रांती घ्यायला पाहिजे, हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलून दाखविणार कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. चला आता आजचे आपले नेक्स्ट पॅटर्न बघूया, त्यासाठी एक्झाम्पल बघा. तू मला विचारू शकला असतास, याची इंग्लिश होईल यू कुड हॅव आस्क्ड मी. यू कुड हॅव आस्क्ड मी म्हणजे तू मला विचारू शकला असतास. ज्यावेळेस आपल्याला समोरील व्यक्तीस तू एखादे काम करू शकला असतास हे बोलून दाखवायचं असतं अशा पद्धतीने, तर त्याची सुरुवात आपण
यू कुड हॅव ने करू शकतो. लक्षात घ्या, यू कुड हॅव. डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला यू कुड हॅव नंतर व्ही थ्री वापरायचं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे, हे लक्षात घ्या. चला पुढील सेंटेन्सची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे. बघा, तू मला झोपेतून उठू शकला असतास. इंग्लिश मध्ये कसे बोलणार? बोला यू कुड हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. यू कुड हॅव वोकन मी अप. यू कुड हॅव वोकन मी अप म्हणजे तू मला झोपेतून उठू शकला असतास. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तू मला मदत करू शकला असतास. इंग्लिश मध्ये कसे बोलणार? बोला यू कुड हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. यू कुड हॅव हेल्प्ड मी. यू कुड हॅव हेल्प्ड मी म्हणजे तू मला मदत करू शकला असतास. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तू अधिक चांगले काम करू शकला असतास. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? बोला यू कुड हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. यू कुड हॅव डन बेटर. यू कुड हॅव डन बेटर म्हणजे तू अधिक चांगले काम करू शकला असतास. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तू मला सांगू शकला असतास. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? बोला यू कुड हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. यू कुड हॅव टोल्ड मी. यू कुड हॅव टोल्ड मी म्हणजे तू मला सांगू शकला असतास. आणि डिअर फ्रेंड्स, हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. तू मला फोन करू शकला असतास. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा, आम्ही तेथे पाहू. चला आता आपले नेक्स्ट पॅटर्न पाहूया. त्यासाठी एक्झाम्पल बघा. मी तुमची वाट पाहू शकतो. याची इंग्लिश होईल आय कुड वेट फॉर यू. आय कुड वेट फॉर यू म्हणजे मी तुमची वाट पाहू शकतो. हे सेंटेन्स आपण आय कॅन वेट फॉर यू असे देखील म्हणू शकतो. पण ज्यावेळेस आपल्याला नम्रपणे ऑफर व्यक्त करायची असते तर त्याची सुरुवात आपण आय कुडने करू शकतो. कॅन ऐवजी त्यावेळेस आपल्याला कुडचा वापर करायचा आहे. ज्यावेळेस आपली अगदी घरातली आणि जवळची व्यक्ती असेल, जवळचा मित्र असेल, त्यावेळेसच आपल्याला कॅनचा वापर करायचा असतो. चला पुढील सेंटेन्सची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे. बघा, मी तुमची कार पार्क करू शकतो. असे समजा तुम्ही तुमच्या बॉसला म्हटले तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? आय कुड. बोला पुढे. बोला परफेक्ट. आय कुड पार्क युअर कार. आय कुड पार्क युअर कार म्हणजे मी तुमची कार पार्क करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. मी तुमची मदत करू शकतो. मग याची इंग्लिश कशी होईल? बोला आय कुड. बोला पुढे. बोला परफेक्ट. आय कुड हेल्प यू. आय कुड हेल्प यू म्हणजे मी तुमची मदत करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. मी तुम्हाला सांगू शकतो. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? बोला आय कुड. बोला पुढे. बोला परफेक्ट. आय कुड टेल यू. आय कुड टेल यू म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. मी तुम्हाला समजू शकतो. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? बोला आय कुड. बोला पुढे. बोला परफेक्ट. आय कुड फील यू. आय कुड फील यू म्हणजे मी तुम्हाला समजू शकतो. अशा पद्धतीने आपण पोलाइटली ऑफर व्यक्त करू शकतो. आणि डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. मी येथे राहू शकतो. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलून दाखविणार? कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. चला आता आजचे आपले नेक्स्ट पॅटर्न बघूया. त्यासाठी एक्झाम्पल बघा. देव तुमचे भले करो. याची इंग्लिश होईल मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू म्हणजे देव तुमचे भले करो. ज्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीस शुभेच्छा द्यायच्या असतात, आशीर्वाद व्यक्त करायचा असतो, एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची असते, तर त्याची सुरुवात आपण मेने करून बोलू शकतो. आता पुढील सेंटेन्सची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे. बघा, आपणास दीर्घ आयुष्य लाभो. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? बोला मे. बोला पुढे. बोला परफेक्ट. मे यू लिव लॉन्ग. मे यू लिव लॉन्ग म्हणजे आपणास दीर्घ आयुष्य लाभो. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. तुमची इच्छा पूर्ण हो किंवा तुमची इच्छा सत्यात उतरो. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? बोला मे. पुढे बोला. बोला परफेक्ट. मे युअर विश कम ट्रू. मे युअर विश कम ट्रू म्हणजे तुमची इच्छा पूर्ण हो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तुला यश मिळो. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? बोला मे. बोला पुढे. बोला परफेक्ट. मे यू सक्सीड. मे यू सक्सीड म्हणजे तुला यश मिळो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तू परीक्षा पास हो. असा आशीर्वाद तुम्ही कसा देणार इंग्लिशमध्ये? बोला मे. बोला पुढे. बोला परफेक्ट. मे यू पास द एक्झाम
मे यू पास द एक्झाम म्हणजे तू परीक्षा पास हो. आणि डिअर फ्रेंड्स, हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. तू सदैव आनंदी राहो. हा आशीर्वाद तुम्ही इंग्लिशमध्ये कसा देणार कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. चला आता आपले लास्ट पॅटर्न बघूया, त्यासाठी एक्झाम्पल बघा. आज पाऊस पडू शकतो, याची इंग्लिश होईल इट मे रेन टुडे. इट मे रेन टुडे म्हणजे आज पाऊस पडू शकतो. ज्यावेळेस एखादी गोष्ट घडण्याची शक्यता 50-50 वाटत असेल, 50-50 चान्सेस तुम्हाला वाटत असतील, तर ती शक्यता बोलण्यासाठी आपण मेचा वापर करून अशा पद्धतीने बोलू शकतो. चला आता पुढील सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलायचे आहेत. बघा, तो घरी असू शकतो, याची इंग्लिश काय होईल बोला. बोला, परफेक्ट. ही मे बी ॲट होम. ही मे बी ॲट होम म्हणजे तो घरी असू शकतो. मेचा वापर आपण शक्यता दर्शवण्यासाठी केलाय. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ती परीक्षा पास होऊ शकते, ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार. बोला. बोला, परफेक्ट. सी मे पास द एक्झाम. सी मे पास द एक्झाम म्हणजे ती परीक्षा पास होऊ शकते. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तो संकटात असू शकतो, याची इंग्लिश काय होईल बोला. बोला. बोला, परफेक्ट. ही मे बी इन ट्रबल. ही मे बी इन ट्रबल म्हणजे तो संकटात असू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. असे पुन्हा घडू शकते, हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार. बोला. बोला. बोला, परफेक्ट. इट मे हॅपन अगेन. इट मे हॅपन अगेन म्हणजे असे पुन्हा घडू शकते. आणि डिअर फ्रेंड्स, आता हे शेवटचे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. ती आज येऊ शकते, ही शक्यता तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि हो डिअर फ्रेंड्स, आजच्या लेसनमध्ये विचारलेली सर्व सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये बनवा, कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका, आम्ही तेथे पाहू, जेणेकरून तुमची इंग्लिश अधिक परफेक्ट होऊ शकेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू हे चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.